कोविड महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण परीक्षा झालेल्या होत्या. 2 वर्षानंतर व लेखनाचा सराव नाही, गती मंदावलेली असताना 10वीच्या मुलांवर मराठीच्या पेपरचं दडपण होतं. मात्र बोर्डाकडून जादाचा अर्धा तास दिल्यानं व मराठीचा पेपर व्यवस्थित गेल्यानं विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण काही अंशी कमी झालंय. परीक्षा केंद्रांवर मुलांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं गेलं. मराठीच्या पेपरला 891 जणांनी दांडी मारली आहे. शहरातील रावजी सखाराम असावा प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला, निर्मला ठोकळ प्रशाला, हरिबाई देवकरण सेवा सदन, छत्रपती शिवाजी प्रशाला, काडादी हायस्कूल, कुचन, भूमपुल्ली कन्या प्रशालांसह विविध केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. शहरात 22 प्रमुख परीक्षा केंद्र होती. सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मराठीचा पेपर होता.